शत्रूची चाहूल लागताच किंवा एखाद्या धोक्याची जाणीव होता शहामृग वाळूत किंवा जमिनीत आपले तोंड लपवतो असे म्हणले जाते. शहामृग हा 9 फूट उंच पक्षी आहे जो ताशी 70 किलोमीटर वेगाने धावू शकतो. संरक्षणासाठी शहामृगांना मजबूत पायांनी लात मारता येते, यामुळे वाघाचाही मृत्यू होऊ शकतो. असं असताना शहामृग जमिनीत तोंड का लपवतो ते आपण बघूया, पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शहामृग वाळूमध्ये किंवा मातीमध्ये खड्डे खोदून त्यात त्यांची अंडी लपवतात. काही तासांच्या अंतराने ते अंडी पाहत राहतात. असं केल्याने अंडी उबण्यासाठी योग्य ती उब मिळते. वेगवान वारे किंवा वादळात शहामृग वाळू तोंड खुपसून अंडी सुरक्षित आहेत की नाही हे पाहतात. त्यामुळे संकट किंवा वादळाच्या वेळी शहामृग वाळू तोंड लपवतात ही म्हण प्रचलित आहे. दुसरे कारण म्हणजे या पक्ष्यांचे शरीर मोठे असते, त्यामुळे त्यांना जास्त अन्नाची गरज असते. त्यामुळे अन्नाच्या शोधात ते नेहमी मान खाली घालूनच चालतात. शेवटी काय तर शहामृग हा भित्रा पक्षी नसून तो त्याच्या अंड्यांना वाचवण्यासाठी तोंड जमिनीत घालत असतो.